हॅलो, कसे आहात तुम्ही सर्वजण? मी तुमचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते. पावसाळा स्पेशल मी तुमच्यासाठी आणखीन एक युनिक अशी रेसिपी आणली आहे. ती म्हणजे मुलांना बर्गर खूप आवडतात, तर चला असंच एक बर्गर आपण घरी तयार करूया, तेही कमी साहित्यामध्ये आणि खूपच स्वस्तामध्ये. चला बाहेरसारखाच तवा पनीर बर्गर कसा बनवायचा ते पाहूया. चला काय काय साहित्य लागतं ते पाहून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता मी एक शिमला मिर्च घेतली आहे. शिमला मिर्च टोटली ऑप्शनल आहे, पण प्रयत्न करा खूप बारीक असं चॉप करून तुम्ही त्याला ॲड करू शकाल. मुलं शिमला मिर्च खायचं टाळतात, पण ती खाल्लेली खूप चांगली असते, म्हणून बारीक चॉप करून ॲड करा. एक मीडियम साईजचा टोमॅटो आणि एक मोठ्या साईजचा कांदा, 250 ग्राम इतकं पनीर, एक चीज स्लाइस, एक क्यूब चीज, मेयोनीज, आणि मी ते एक पिझ्झा सॉस घेतला आहे, केचप आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. सर्व काही आपल्याला खूप छान असं बारीकच असं चॉप करून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होईल की ते पूर्ण एकजीव होऊन जातात भाज्या. मुलांना त्याच्यामधून निवडतही येत नाहीत आणि त्यांना खाल्लेलंही कळत नाही, इतकं हे सोपं आहे. आता तुम्हाला जर तव्याचा वापर करायचा असेल तर तव्याचा वापर करा. मी इथे एका कढईचा वापर करते आहे, तुम्हाला हवं ते भांडं वापरू शकता. एक साधारण 1 ते 2 चमचा इतकं तेल मी ॲड केलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा जो आहे तो परतायला टाकूया. कांदा ॲड केल्यानंतर छान असं परतून घेतल्यानंतर पाहू शकता मी शिमला मिर्च ॲड केली आहे. शिमला मिर्च छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला, साधारण 2 मिनटं तरी परतायचे आहे. 2 मिनटं झाल्यानंतर जे टोमॅटो आहेत तेही आपण याच्यामध्येच ॲड करून देणार आहोत. इतका छान असा कलर येतो त्याला आणि किती छान दिसत आहेत पाहू शकता तुम्ही भाज्या. मुलांना आवडत नसतील तर असं नक्की करून बघा, असं बर्गर त्यांना बनवून द्या. तुम्ही ह्याचं रोलसुद्धा बनवू शकता, चपाती असेल आणि असं जर तुम्ही जे स्टफिंग आहे तयार केलं तर तुम्ही हे स्टफिंग रोलमध्ये पण भरून त्यांना टिफिनमध्ये देऊ शकता. झालं टिफिन पण रेसिपी तुमची झाली. थोडंसं मीठ ॲड करूया, म्हणजे टोमॅटो आहे ते पटकन नरम होऊन जातील. किती छान दिसतात पाहू शकतात भाज्या, कलर बघूनच मुलं आवडीने खातील, इतकं छान झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. कोथिंबीर ॲड केल्यानंतर थोडंसं 1 ते 2 मिनटं परत आपण ह्याला छान असं परतून घेऊया आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये काही सॉस ॲड करणार आहोत आपले. आता आपण ह्याच्यामध्ये 1/2 चमचा किंवा त्यापेक्षाही कमी जी काळी मिरीची पावडर असते ती ॲड करूया. 1/2 चमचा इतकं कुठलाही घरगुती मसाला किंवा काश्मीरी लाल मिर्च असेल तर ती, 1/2 ते 1 टेबलस्पून धना पावडर आणि थोडीशी हळद. आता ह्याला छान असं परतवून घेऊया. माझ्याकडे पिझ्झा सॉस होता, कुठल्याही कंपनीचा पिझ्झा सॉस असेल, घरात बनवलेलाही असेल तर 2 ते 10 टेबलस्पून इतकं ह्याच्यामध्ये ॲड करून द्या. 2 चमचे इतकं मी ह्याच्यामध्ये केचपसुद्धा ॲड केला आहे. तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर त्याला ऑप्शनल म्हणून शेजवान सॉस असेल तर तोही ॲड करू शकता. टोटली तुमच्याकडे जो सॉस अवेलेबल असेल तो ॲड करू शकता. आता त्यासोबत मी इथे 3 चमचे इतकं जे मेयोनीज घेतलं होतं तेही मी ते ॲड करते. मेयोनीजचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता. मी इथे 3 चमचे घेतलं आहे. तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना जास्त आवडत असेल तर जास्त पण ॲड केलं तरी छान आहे, काही चवीत फरक पडत नाही, फक्त मेयोनीजची टेस्ट थोडी वाढते. त्याचसोबत सगळ्यात शेवटी आपल्याला पनीर ॲड करायचं आहे. पनीर ॲड केल्यानंतर मात्र आपण जास्त ह्याला जे आहे ते भाजायचं नाहीतर पनीर जे आहे ते च्युई होतं, म्हणजे हार्ड होतं, थोडंसं सॉफ्टनेस त्याचा निघून जातो. तर ते होऊ नये म्हणून साधारण 2 मिनटं आपल्याला ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे पनीर हलकंसं गरम झालं पाहिजे. चला फ्लेम ऑफ करूया. आता त्याच पॅनला स्वच्छ करून मी परत गरम करायला ठेवलं आहे. थोडंसं बटर ॲड केलं आहे, थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे आणि याला छान असं मस्त असं हलवून घेणार आहे. आता जो बर्गर पण आहे त्याला मी याच्यावरती शेकायला ठेवणार आहे.
आता ही जी प्रोसेस आहे ही टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला हवी असेल तर करू शकता किंवा स्किप पण करू शकता. पण ही जर केली तर काय फरक पडेल, तर तुमच्या बर्गरमध्ये खूप छान असा फ्लेवर वाढेल. स्किप करायची असेल तर करू शकता, करून पाहिलीत तर खूपच स्वाद चांगला लागेल. बाकी तुमच्यावरती आहे. आता जे आपण पनीरचं स्टफिंग करून घेतलं होतं ना, ते याच्यावरती ॲड करायचं आहे. आता मी हा तुम्हाला विदाऊट चीजवाला दाखवते. फक्त चीज हवं असेल तर फक्त ह्याच्यावरती चीजचं स्लाईस ठेवायचं आहे. थोडीशी कोथिंबीर आतमध्ये टाकली आहे, थोडंसं जे बटर आहे ते वरतून मी टाकलं आहे थोडंसं, थोडीशी कोथिंबीर आणि जे मोझरेला चीज असतं ना ते मी याच्यावरती ॲड केलं आहे. तुम्हाला जे चीज आवडत असेल ते ॲड करू शकता. तुम्हाला हवं असेल तर मध्येसुद्धा तुम्ही मोझरेला चीज स्टफ करू शकता. कुठलंही चीज टाका, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता, तेही खूप कमी खर्चामध्ये. आता छानसं असं भाजून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये काय करणार आहे, कोबीचे जे पानं असतात ते खाली ठेवून त्याच्यावरती हा बर्गर ठेवणार आहे. असं मी का करते आहे, कारण की बर्गर आहे तो खालून जळू नये म्हणून मी कोबीची पानं आहे ना त्याला खाली ठेवलं आहे. याने काय होतं, एक स्मोकी फ्लेवर पण छान असा बर्गरला येतो आणि छान असा बर्गर गरमही होतो. मस्त असा पनीर तवा बर्गर आपला रेडी आहे. चला ह्याला काढून घेऊया. खूप यम्मी अशी रेसिपी तयार झाली आहे. रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. किती छान रेसिपी झाली आहे ना, आणि खूप कमी खर्चामध्ये. बाहेर आपण हा एकच बर्गर आपल्याला 100 ते 150 आसपास पडतो, पण घरी खूप कमी खर्चामध्ये तयार होतो. रेसिपी नक्की ट्राय करून बघा, मुलांना तर खूप आवडते. जर बर्गर बनणं असतील तर रोलमध्ये सुद्धा तुम्ही हे स्टफ करून देऊ शकता. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा.